नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत। आज आपण मिक्स डाळींचे सांडगे कसे बनवायचे ते बघतोय। हा एक उन्हाळी पदार्थ आहे, यालाच वडे देखील म्हणतात। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात। मी या ठिकाणी 1 किलो हरभरा डाळ ती 3 ते 4 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवली होती, त्याचबरोबर 1/2 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे। दोन्ही डाळी आपण 4 ते 5 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। प्रथम आपण त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या निथळून घ्यायच्या आहेत। आपण दोन्ही डाळी एकदम पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर वाटून घेऊयात। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील या डाळी वाटून घेऊ शकता। या डाळी वाटत असताना पाणी न टाकता या वाटून घ्यायच्या आहेत। प्रथम आपण हरभरा डाळ वाटून घेऊयात। या डाळी वाटत असताना आपण जर पाणी घातलं तर त्याने जेव्हा आपण वडे तोडतो ते वड्यांचा आकार हा व्यवस्थित येत नाही, त्यामुळे डाळी वाटताना पाणी न टाकता वाटाव्यात। इथे आपण थोडीशी हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला कशा पद्धतीची हरभऱ्याची डाळ वाटून घ्यायची आहे। आता आपण मटकीची डाळ वाटून घेऊयात। दोन्ही डाळी वाटताना त्या थोड्याशा जाडसर ठेवाव्यात, याने सांडगे खूप छान होतात। इथे आपली मटकीची डाळ देखील वाटून झालेली आहे। ही डाळ देखील आपण थोडीशी जाडसर ठेवलेली आहे। आपण अशाच पद्धतीने बाकी राहिलेल्या डाळी देखील वाटून घेऊयात। डाळी वाटून झाल्या की आपण त्याच पाटा वरवंट्यावरती 2 वाट्या लसूण वाटून घेऊयात। लसूण देखील आपल्याला पाणी न टाकता वाटायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला लसूण बारीक झाल्यानंतर किती छान अशी पेस्ट झालेली आहे। तुम्ही अशाच पद्धतीने सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। इथे आपण एका पातेल्यामध्ये वाटलेल्या दोन्ही डाळी आणि लसूण काढून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर अगोदर स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यानंतर ती बारीक कट करून यामध्ये घालावी। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार लाल तिखट घालायचं आहे। मी इथे 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे मीठ घातलेलं आहे। आपण अशा पद्धतीने सर्व वाटलेल्या डाळीवरती हे सर्व पसरून घेऊयात। सर्व टाकून झाल्यानंतर आपण ते हातानेच मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि ती देखील या वाटलेल्या डाळीवरती मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, याने आपले सर्व पदार्थ हे छान असे खमंग होतात। इथे आपण सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचे वडे बनवून घेऊयात। वडे बनवण्यासाठी मी इथे एका टेबलवरती एक प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे। प्रथम आपण हात ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिठाचा अशा पद्धतीने हातावरती गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवताना तो थोडासा निमुळता बनवावा, याने आपले वडे तोडताना ते बारीक असे तोडले जातात, त्याचबरोबर ते खूप पातळ होतात। आपण हातानेच किंवा सर्व बोटांच्या साह्याने अशा पद्धतीने वडे तोडून घ्यायचे आहेत। हातामध्ये प्रत्येक वेळी नवीन पीठ घेण्याअगोदर हात थोडासा ओला करून घ्यावा,
याने आपले पीठ हे हाताला चिकटत नाही। आपण अशाच पद्धतीने सर्व पीठाचे वडे बनवून घेऊयात आणि ते 2 दिवसांसाठी उन्हामध्ये सुकवून घेऊयात। इथे आपण सर्व पीठांचे वडे बनवून घेतलेले आहेत आणि ते 1 दिवसासाठी उन्हामध्ये सुकवून घेतलेत। आपण आणखी 1 दिवसासाठी हे सर्व वडे सुकवून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला वडा किती छान असा झालेला आहे। अशा पद्धतीचे मिक्स डाळीचे बनवलेले वडे हे वर्षभरासाठी आरामात टिकतात आणि त्याचा खमंगवास देखील जात नाही। तुम्हाला आजची रेसिपी